नमस्कार सगळेजण, तांबेकर सर नमस्कार, कसे आहात, काय सुरू आहे? नांदेडला सर कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय, चिंता वाढते, काळजी वाढते, हे अगदी खरं आहे. पण आपण पाहिलं असेल की तांबेकर सर, ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशीच आहे आणि महाराष्ट्रापेक्षा म्हणजे आज भारतामधलं एकूण चित्र खूप वाईट आहे, जगामधलं चित्रही तसंच आहे. म्हणजे आज एकट्या अमेरिकेमध्ये 52,000 रुग्ण एका दिवशी आढळले आहेत आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे, वाईट होत चाललेली आहे. जगाला काळजी लागलेली आहे, आता कोरोनानंतर आपलं काय होईल, आपण कशा पद्धतीनं सामोरं जायचं. या बातम्यासह देशभरात काय सुरू आहे, राज्यात काय सुरू आहे, नवीन नियम येत आहेत, नवीन कायदे येत आहेत, नव्याने काहीतरी करण्याच्या दृष्टीने लोके पुढे येत आहेत, सरकार पुढे येतं, या सगळ्या वातावरणाचा आढावा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यापासून मी सातत्याने घेतोय. म्हणजे 3 महिने होऊन गेले त्याला, परवाच्या दिवशी त्याला 100 दिवस झाले होते. आता आज 102वा दिवस आहे की सातत्याने आपण या वेळामध्ये रोज भेटतो आणि सातत्याने नवीन काहीतरी आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. अनेक जण नव्याने जॉईन होत आहेत. धनंजय तांबेकर सर आहेत, गोदावरी बँकेचे सीईओ आणि एक वेगळं व्यक्तिमत्व असणारे तांबेकर सर, ऍडव्होकेट गजानन कदमजी आहे, संजय कौटिकवार आहेत, राम भिसे सर आहेत, जयश्री गिरे मॅडम आहेत, राजेभाऊ मोगल आहे माझा सहकारी, या सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. अनेक मित्र नव्याने जॉईन होतात, त्यांचं पण स्वागत आहे. आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर कोरोना आहे, पाऊस आहे, मुंबईवर पावसाच्या माध्यमातून येणारं नवीन संकट आहे, राज्यभरातले शासनाचे असलेले वेगवेगळे नियम आहेत, केंद्राने घेतलेले वेगवेगळे नियमावली आणि निर्णय आहेत, या सगळ्या विषयावर मी सखोलपणे चर्चा करणार आहे. पहिली बातमी आहे नेट जी बद्दलची, ती परीक्षा होणार की नाही या अनुषंगाने सगळ्या समस्या सुरू आहेत, सगळं बोलणं सुरू आहे, त्याच्यावर तोडगा काढायचं काम सुरू आहे, पण ती परीक्षा जवळजवळ होणार नाही यावर आता शिक्कामोर्तब होण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर रेल्वेने एक नवीन GR काढलाय, म्हणजे एक काय त्याला म्हणतात, आशादायक बातमी आहे की केंद्रामध्ये केंद्र एकूण सगळ्या देशामध्ये रेल्वे नव्या काही रिक्रुटमेंट करणार आहे, त्याच्यात वाढणाऱ्या जाळ्याविषयी किंवा निर्माण होणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी मोठी कुमक म्हणजे तरुणांची कुमक, पात्र असणाऱ्या युवकांची भरती रेल्वे करणार आहे. त्या माध्यमातून जे आहेत ते खूप मोठा बदल होणार आहे. आपल्याकडं म्हणजे मी आज एका बातमीचा पाठपुरावा करत पुढे जात होतो तर मला महाराष्ट्रापुरतं एक असं लक्षात आलं की नेट सेट आणि PhD झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पात्र असून म्हणजे 15-15 वर्षापासून यांनी हे म्हणजे पात्रता केलेली आहे, हे पात्र आहेत, तर यांना नोकरी नाही अशी अवस्था आहे. आणि त्या तुलनेमध्ये 13,000 जागा आपल्याकडे प्राध्यापक भराच्या रिक्त आहेत विनाअनुदानित आणि अनुदानित कॉलेजमध्ये. विनाअनुदानितची संख्या खूप आहे, 3,500 आहे, आणि अनुदानितची संख्या कमी आहे, म्हणजे 1,200 पर्यंत संख्या आहे महाराष्ट्रामध्ये. अशा सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे एकीकडं उच्च शिक्षिताचं प्रमाण खूप मोठं आहे आणि एकीकडं जागा ज्या भरायच्या त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पात्र असणाऱ्या उमेदवाराची संख्या खूप जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनी काय केलं पाहिजे, सर्वसामान्यांनी काय म्हणजे शिकायचं कशासाठी, जर तुम्ही PhD नीट सेट करून जर रस्त्यावर खड्डे खदायचं काम करत असाल तर मग आयुष्यभर हीच खड्डे आपण खणले असते, म्हणजे शिक्षणासाठी पैसा घातला, उच्च शिक्षणासाठी वेगळा पैसा घातला आणि असं सगळं करून काय मिळालं, म्हणजे बुद्धी मिळाली वगैरे सगळं ठीक आहे, तुम्ही अनुभव घेतला, तुम्हाला बुद्धी मिळाली, एक वेगळं नॉलेज आलं जगायला, पण जगण्यासाठी पैशा नावाची एक अशी गोष्ट लागते की त्याशिवाय आपलं पाणी हलत नाही, तेच आपल्याला मिळत नाही. म्हणजे तासिका बेसवर काम करणाऱ्या शिक्षकांना आज 2 ते 3 तास मिळतात, 416 रुपये पर तासाला त्यांना पैसा मिळतो, 15,000 त्यांना सॅलरी असते. तेच जर तुम्ही रस्त्यावरचे खड्डे करायला तिकडे गेला तर तिथं तुम्हाला 30,000-35,000 रुपये मंथली पैसे मिळतात. मग तुमची बुद्धी मोठी, तुमचा अनुभव मोठा का तुमच्याकडे पैसा महत्वाचा आणि पैसा मोठा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होतो आज दिवसभरात, मला सापडत नव्हती. मग दोष कोणाला द्यायचा, संस्था चालकाला द्यायचा की जी संस्था चालक वर्षानु म्हणजे 15-15 वर्ष 20-20 वर्षापासून त्या तासिका बेसवर असणाऱ्या शिक्षकाला केवळ आश्वासन देतात, त्यांना दोष द्यायचं, धोरण बरोबर नाहीयेत म्हणून UGCला आणि विद्यापीठांना दोष द्यायचं का, सरकार
जे सत्तेवर येतं त्या सरकारमधल्या माणसांना दोष द्यायचा की जे ठामपणे कोणतातरी निर्णय घेत नाहीत आणि या लोकांना नोकरीच्या दृष्टीने काहीतरी ठोस असं पाऊल उचलत नाही. दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न या निमित्ताने अनुवृत्ती म्हणजे उत्तरच नाही त्या प्रश्नाचं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता रेल्वेमध्ये जी भरती होते नव्याने किंवा पोलिसांची जी भरती सुरू होणार आहे किंवा कोविडच्या अनुषंगाने सगळीकडे नर्सेस डॉक्टरांची भरती सुरू होते हे एक आशादायी चित्र आमच्या समोर आहे असा हा भाग एक आहे. दुसरा असा आहे की जे आत्ता कार्यरत आहेत जे सगळीकडं त्याचा काय आपल्या कामाचा छाप उमटवत आहेत त्यांना देण्यासाठी पगार नाहीत. म्हणजे आज मी वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पाहत होतो ते म्हणाले की पैसेच नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये जे खूप तत्परतेने काम करतायत अशा सगळ्या माणसांना देण्यासाठी आम्ही पैशाची तरतूद करतोय पण सरसकट सगळ्यांनाच पगार देणं शक्य नाही ही पण आज दिवसभरातली मोठी बातमी होती. आणि काही कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कपात करायची का काहींचे भत्ते वगैरे थांबवायची का असे अनेक विषय आज दिवसभरामधून पुढे येत होते जे धक्कादायक होते आणि तुम्हा आम्हाला प्रत्येकाला चर्चा म्हणजे विचार करायला लावणारे ते सगळे विषय होते. कोरोनाचं संकट आहे. दिवसेंदिवस आकडे वाढत आहेत कोरोनाचे आणि मुंबईमधल्या मुंबई आसपास किंवा परिसरामधल्या जवळजवळ 5-7 महापालिका म्हणजे त्याच्यामध्ये मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, भिवंडी आहे अशा अनेक महापालिकेमध्ये आता कडकडीत बंद ठेवलं जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपण 8 जूनच्या अगोदर बघितलं तर परिस्थिती वेगळी होती. म्हणजे 8 जूनच्या अगोदर परिस्थिती अशी होती की जेमतेम 700-800-900 असे रुग्ण यायचे. आत्ता आकडा 6,000-6,500-7,000 इथपर्यंत गेलाय आणि तो धक्कादायक आहे. दिवसेंदिवस तो आकडा वाढतोय त्यामुळे मृत्यूचं प्रमाण पण जास्त आहे. म्हणजे तुम्हाला धक्का बसेल जगातलं मृत्यूचं प्रमाण 5% आहे. त्याच्यानंतर अनेक भागातलं म्हणजे दिल्लीमधलं देशातलं बघा 4.5% आहे आणि आत्ता मुंबईमधलं 10.45 पर्यंत प्रमाण गेलेलं आहे. यामुळे आपल्याला एक लक्षात येईल की मुंबई आणि परिसरामधली परिस्थिती किती धक्कादायक आहे. त्याचं कारणच आहे की प्रत्येकाचं पोट हातावर आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी जर कामावर गेलो नाही, मी जर माझ्या ऑफिसला गेलो नाही तर महिन्याला पैसा येणार नाही. आजही अनेक ठिकाणी ऑफिसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खूप ठिकाणी काम बंद झालेत, संस्था बंद झालेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथं 10%, 5%, 15%, 50% कर्मचाऱ्यांना पगार मिळतोय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढायचा कसा यावर कोणाकडेही त्याचं उत्तर नाही. एकच उत्तर आहे की आपण काम केलं पाहिजे, आपण सातत्याने पुढे गेलं पाहिजे. पण तरी सुद्धा पुढे जाऊन सुद्धा एक मोठा धोका आहे तो म्हणजे कोरोनाचा. म्हणजे तुमच्या आसपास तुम्ही जर निमाचा अहवाल पाहिला असेल कालचा तर त्या निमाच्या अहवालामध्ये 95% लोकांना येत्या 2 वर्षामध्ये कोरोना होईल असं सांगण्यात आलेलं आहे. 95% लोकांना आणि ते खूप धक्कादायक आहे. म्हणजे त्यामध्ये अनेक माणसं मरतील, अनेक घर उद्ध्वस्त होतील असा त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे. सांगायचा उद्देश असा की आपण काळजी घेतली पाहिजे. काळजी प्रिकॉशन वगैरे तुम्ही आम्ही सगळेजण घेतोय. म्हणजे मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं एवढ्यावरच ते होत नाहीये. तो जर त्या कोरोनाचे जंतू जर तुमच्या कुठे तरी बसले तर ते तुम्हाला सोडणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यातून सावरायचं तर कसं सावरायचं हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. त्याचं उत्तर कोणाला मिळत नाहीये. आत्ता एवढंच आपण करू शकतो की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन ही परिस्थिती अजून वाढणार नाही या अनुषंगाने प्रिकॉशन घेतलं पाहिजे. शासन नावाची एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टमला सुद्धा आता प्रश्न पडला की आपण काय करायचं. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये जा, सगळीकडं सगळ्या हॉस्पिटल्स कॉलेजेस ज्या ज्या उपाययोजनासाठी त्यांनी घेतले होते ते पूर्ण फ्लो आहे, पॅक आहे एकदम अशी परिस्थिती. मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा 4 पट वाईट परिस्थिती आहे. एका कुठल्याही दवाखान्यात पाय ठेवायला जागा नाही. जे नातेवाईक आहेत रुग्णांचे त्यांच्यासाठी काय करावं लागेल यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद आज राजेश टोपेजींना घ्यावी लागली. यामुळे आपल्या लक्षात येते की परिस्थिती किती वाईट आहे आणि आपण सगळेजण त्या परिस्थितीतून वाईट परिस्थितीमधनं कसं जातो. म्हणजे तुम्हाला सांगतो शेतकरी शेतकऱ्यापासून घ्या पीक अनेक असं उत्पादन आहे शेतीमध्ये निघणारं. उदाहरणामध्ये मे जून आणि जुलैमध्ये भाजीपाल्याचा भाजीपाला
हा घेणार म्हणजे नाशिकचा पट्टा असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल, इथं मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकवला जातो आणि सगळ्या मोठ्या सिटीजला त्याचा तो भाजीपाला दिला जातो. तर आत्ता परिस्थिती अशी आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये या भाजीपाला कवडीचा भाव मिळालेला नाही. अर्धा भाजीपाला तो जागेवर सडून गेलेला आहे, सत्यानाश झालेला आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग करायचं काय असा प्रश्न आहे. म्हणजे शेतकऱ्यापासून घ्या, कंपनीदारापासून घ्या, म्हणजे मोठमोठी मालक जे स्टेबल आहेत गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून, जे वेगवेगळ्या पद्धतीचं ज्यांनी उभं केलेलं आहे ते खचून गेले, त्यांना सुचत नाही आहे, त्यांनी हात टेकवलेत, मी काहीच करू शकत नाही, आता तुम्ही 20-25 वर्ष झालं माझ्याकडे काम करताय पण मी तुमचं याच्यापुढे काही करू शकत नाही, अशा अशाचं भावनिक पत्र भावनिकता घेऊन अनेक कंपनीचे मालक लिहित आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटू देऊ नका की ही परिस्थिती साधी आहे, खूप अवघड परिस्थिती आहे. त्यातून एकच पर्याय आहे, ते म्हणजे की आपण सजग राहणं, ते म्हणजे आपण सकारात्मकता ठेवणं आणि वरच्यावर पुढचं पाऊल टाकणं. म्हणजे आता मुंबई आणि परिसरामधल्या 7 महापालिकेत तुम्हाला उद्यापासून माणूस रस्त्यावर दिसणार नाही अशी परिस्थिती आहे. पण करतील काय माणसं, तुम्हाला दळणानं बाहेर जावं लागतं, तुम्हाला दूध आणण्यासाठी बाहेर जावं लागतं, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे ते तुम्हाला कोरोना कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या घरापर्यंत येऊ लागलाय, हे सत्य परिस्थिती आहे. म्हणजे मी भाजीपाल्याचं सांगत होतो, एपीएमसी मार्केटमध्ये आज 5 माथाडी लोकांचा मृत्यू झालेला आहे, कामगारांचा मृत्यू रोज दिवसेंदिवस होतोय. त्यामुळे नरेंद्र पाटलांनी आज मागणी केलेली आहे की एपीएमसी मार्केट बंद करा, किती नुकसान शेतकऱ्याचं होईल हरकत नाही, पण माल जेव्हा मार्केटला येतो तेव्हा मार्केट सुरू होतं, व्यापारी दुकानं उघडतात, माथाडी लेबर कामगार कामाला लागतात आणि त्यातून ते त्या रोगाला पुढे जात आहेत, त्यांना जीवाणूशी जावं लागतं, ते मार्केट बंद करा, अशी मागणी आज नरेंद्र पाटलांनी केलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा प्रकारची महामारी आपल्या देशाने याच्यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, हे तेवढं सत्य आहे. आणि आपण इतकं विकसित झालो, इतकं विकसित आपल्याकडे संशोधन आलेलं आहे, अनेक जण दावा करत आहे की परवा हैदराबादच्या कंपनीने केला, त्याच्या अगोदर मद्रासच्या कंपनीने केला, रामदेव बाबासारखे अनेक बाबा बुवा पुढे येत आहेत, पण अजूनही ठोस कोणीही शिक्कामोर्तब केलेलं नाही की हे औषध आमचं या पद्धतीचं आहे आणि 2-3 दिवस तुम्ही घेतल्यानंतर ही गोळी, हे औषध कोरोना बरा होऊ शकतो, यावर कुणीही शिक्कामोर्तब केली नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं की खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडी रोज घडत आहेत. म्हणजे आज बैठक जी झाली मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की आम्हाला पूर्णपणे बंद करावं लागेल. म्हणजे एका माणसासाठी 10 माणसं मारल्या जाऊ शकत नाही, त्यामुळे स्ट्रिक्टली बंद पाळावं लागेल असं त्यांनी स्ट्रिक्टली आज सांगितलेलं आहे. खूप वेगळे निर्णय होतात. म्हणजे तुम्ही परवा नरेंद्र मोदींनी 80 कोटी लोकांपर्यंत धान्य पोहोचवायचं केलं, तशा त्या प्रकारच्या रिसायकलिंग सगळी सायकल सगळीकडे सुरू आहे की लोकांना आपण कशा पद्धतीने मदत केली पाहिजे या अनुषंगाने. म्हणजे आज छगन भुजबळांची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली असेल तर ते म्हणाले की शिवभोजन थाळी येत्या 4 महिन्यामध्ये आम्ही 5 रुपयापर्यंतच करू. म्हणजे या प्रकारचे निर्णय सरकार सातत्याने घेऊ लागले आपल्या भागातल्या लोकांच्या मदतीसाठी. पण शेवटी सरकार म्हणजे एक यंत्रणा आहे, सरकार म्हणजे माणसं आहेत, त्यांच्याकडं ही एक तिजोरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पैसा अपुरा आहे आणि तो खर्च कसा करायचा, सगळ्या लोकांवर तो कसा खर्च करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, त्याचं उत्तर त्यांना मिळत नाही. म्हणजे सगळ्याजणांनी हात टेकवलेत अक्षरशः अशी परिस्थिती आहे. या कोरोनामुळे सगळे नियम बदलत आहेत, सगळी नियमावली बदलते, सगळ्यांचं सगळ्या प्रकारचं शेड्यूल कोलमडून जाते अशी परिस्थिती आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला एक धक्का बसेल की पोस्टल मतदानाचा अधिकार नोकरी करणाऱ्या माणसांना वगैरे होता, आज माहिती सूचना मंत्रालयाने, केंद्रीय मंत्रालयाने आज एक पत्रक काढलंय आणि त्यामध्ये सांगितलं की जे कोरोना बाधित आहेत, ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, अशा लोकांना घरपोच मतदान करण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ. म्हणजे त्यामध्ये म्हातारे माणसं सुद्धा आली, ज्यांचं वयोमर्यादा त्यांनी ठरवून घेतलेली आहे की या वयापासून या वयापर्यंत असणाऱ्या माणसांना सुद्धा घरून पोस्टाने मतदान करण्याचा अधिकार आम्ही देतोय, अशा सूचना केंद्रीय कायदा मंत्रालयाने काढलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की कोरोना दिवसेंदिवस आमचे नियमावली जी आहे, सातत्याने एक सायकल होती नियमावलीची, त्या नियमावलीला कुठंतरी फाटाड देण्याचं काम करते आणि आमचं रुटीन बिघडलं जाऊ लागलेलं आहे. आणि याला कारणीभूत जर कोणी असेल तर तो चीन आहे. असा एक समूह आता चीनच्या विरोधामध्ये एकवटलाय. म्हणजे 22-23 देश एकत्रित येऊन चीनला धडा शिकवायचा या अनुषंगाने
पुढे आलेला आहे हे तेवढंच करा. म्हणजे अमेरिका सर्वात आघाडीवर आहे. म्हणजे आजचा अमेरिकेमधला आकडा जर तुम्ही बघितला तर 52,000 पर डे आकडा अमेरिकेमध्ये आहे. आपण तर रशिया आपण सुद्धा कमी नाही आहेत. रशियाचा खूप मोठा उद्रेक आपण मोडीत काढतो की काय एवढी आकडेवारी आपल्याकडे सातत्याने वाढू लागली आहे आणि ती निश्चितच धक्कादायक आहे यातील मात्र शंका नाही. आज काही मित्र नव्याने जॉईन होत आहेत, नव्याने वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत, त्यांना पण मला बोलायचं आहे. राम भिसे सर आहेत, जयश्री गिरेजी आहेत, त्यानंतर गंगाधरजी आहेत, तेजस पाटील आहेत. दत्ता जाधव म्हणताय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलै ते 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन सुरू झालेले आहे. ओके, त्याच्यानंतर राठोडजी आहेत, डॉक्टर राहुल तोर प्रसाद राहुल रामप्रसाद तोर आहेत, आदरणीय लक्ष्मी जगताप सर आहेत, तानाजी हुसेकर सर आहेत, शारदा काशीत आहे, बबनगिरी महाराज आहेत, स्वप्नीलजी आहेत, विठ्ठल फुलारीजी आहेत, अवधूत निरगुडे माझे मामा, श्याम कांबळेजी आहेत. पिळवणूक करणे शासन सहसंचालक एकमत आहे. ओके, नोकरी अशेवर तरुणाचे वय 50 पुढे आहे, बुद्धीने जगता येते हे अर्धसत्य आहे. अगदी खरं आहे जाधव सर तुम्ही म्हणताय ते. बुद्धीने माणसाला जगता येते, 4 गोष्टीचे अनुभव घेता येतात हे तेवढंच खरं आहे, पण पैसा हा महत्त्वाचा आहे. आपल्या गावाकडं आपण अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे किंवा अनेक वेळा आपल्या घरातली मोठी माणसं म्हणायची की सगळे खेळ सोंग जमतात पण पैशाचं सोंग जमत नाही. त्यामुळे मला तो खदानी खंडत असलेला सीताराम पाटील लातूरला जो भेटला होता तो मला सातत्याने आठवतो. त्याच्या हातातले म्हणजे तो नेटसेट झालेला प्राध्यापक नामवंत कॉलेजमध्ये तासिका तत्वावर शिकवतो आणि त्याला 15,000 रुपये महिन्याला भेटत असतील तर तो म्हणला की खदानी खदून मला 30,000 रुपये महिन्याला मिळायचे. पण ते काम प्रतिष्ठेचं होतं, म्हणजे त्या कामामध्ये प्रतिष्ठा होती. 4 मुलं आपण घडवायचो, मुलं पाठीमागं लागायची सरसर म्हणून ते छान वाटायचं. पण जेव्हा चूल पेटवायची वेळ आली, जेव्हा 2 माझ्या मुली मोठ्या झाल्या, त्यांच्या लग्नाचा त्यांच्या शिक्षणाचा विषय आला, तेव्हा आपण काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर आला. त्यामुळे मी गावाच्या खूप दूर गेलो, तिथं काम घेतलं आणि 30,000 रुपये मला महिन्याला त्या कामाची मिळायची आणि रात्री मी ते काम करायचो, दिवसा शिकवायचो. अशा परिस्थितीमध्ये असणारी अनेक प्राध्यापक तासिका तत्वावर काम करतायत. आणि जाधव सर तुम्ही जे सांगता ते अगदी खरं आहे. पिळवणूक शासन संस्थाचालक यांचं एकमत आहे आणि एकमत आहे म्हणूनच ही परिस्थिती आहे. नोकरीच्या अशावर 50-50 वर्ष गेलेली मुलं, म्हणजे आत्ता मी ज्या सीताराम पाटलांना भेटलो होतो त्या सीताराम पाटलांचं वय आत्ता 42 वर्ष आहे. 16-17 वर्ष म्हणजे 25-26 वर्ष त्यांनी शिक्षणामध्ये घातली आणि बाकीचे 16-17 वर्ष तासिका तत्वावर आज ना उद्या आपण प्राध्यापक होईल या अनुषंगाने घातली. खूप कठीण परिस्थिती आहे आणि या कठीण परिस्थितीला जबाबदार सगळे तुम्ही आम्ही आहोत यात तीळ मात्र शंका नाही. आपण कोणाला निवडून देतो, एका मताने काय होतं, इथपासून ते मताला मोजल्या जाणाऱ्या पैशाचे आपणही अनेक वेळा भागीदार होतो आणि त्यातून लोकशाही खिळखिळी होते यात तीळ मात्र शंका नाही. अर्थव्यवस्था कधी सुधारणार असं जगताप सर म्हणताय. जगताप सर त्याचं सगळं म्हणजे चक्र तुम्हाला सगळ्यात जास्त माहीत आहे आणि आपण सातत्याने रोज त्याच्यावर चर्चा करतो की अर्थव्यवस्था कधी सुधारणार. कोरोना ज्या दिवशी कोरोनावर लस येईल, गोळी येईल आणि असं सांगण्यात येईल की कोरोना कोणालाही जरी झाला तर तो 4 दिवसात 5 दिवसात 100% बरी होऊ शकतो, माणूस मरणार नाही, ही मानसिकता जेव्हा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या गतिमान अर्थशास्त्राला सुरुवात होईल. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पहिलं पाऊल ते असेल की मानसिकताच नसेल. माझे एक मित्र होते, म्हणजे आहेत आत्ता, त्यांना मी म्हणालो का हो या काळामध्ये तुम्ही एवढी मोठी तुमची फॅक्टरी आहे, ठीक आहे फॅक्टरी बंद आहे पण तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही काहीतरी लिहायला पाहिजे, तुम्ही काहीतरी शिकवायला पाहिजे, तुम्ही लोकांशी बोलायला पाहिजे. ते म्हणाले सगळं ठीक आहे, ते मलाही कळते पण माझी मानसिकताच नाही. त्यांचं मानसिकता हे उत्तर मला खूप भावलं होतं, कारण माणसाची मानसिकता असेल तर माणूस सगळ्या गोष्टी करेल, जर मानसिकताच नसेल तर म्हणजे काय. जनावराला खूप तहान लागलेली आहे, पाणी दिसते समोर, म्हणजे जनावराला तहान नाही आहे, पाणी खूप दिसते ना. आपण जनावराला काठी मारून म्हणतो की पी पाणी पी पाणी, पण त्याला तहानच नाही आहे, पाणी खूप असून काय आहे. तसं या कोरोनाच्या आजारामुळे झालेली आपली मानसिकताच नाही. आपण काही करायची तर आपण कसं करायचं हा प्रश्न या निमित्ताने नक्की आहे. जोपर्यंत या सगळ्या
महामारी गुंडाळला जाणार नाही, थांबल्या जाणार नाही, तोपर्यंत आपलं आर्थिक गणित अजिबात सुधारणार नाही. आज वडेट्टीवार आज म्हणाले की पगार करायला उद्या लोकांचा पैसा नाही आहे, काय करावं अशी परिस्थिती आहे. ज्यांनी कोरोनामध्ये खूप चांगलं काम केलं आहे त्याच लोकांचा आम्ही पगार काढू शकतो, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. जगताप सर, लक्ष्मणकांत नंदुरवार आहेत, कशा आहात तुम्ही? माझा मित्र आणि सहकारी रविशंकर पिल्लई आहे, बबनगिरी आहे. बबनगिरी महाराज म्हणतात की कोरोनामुळे धर्मव्यवस्थेमध्ये खूप बदल झाला आहे, ही एक जमेची बाजू देशी देशी उद्धार करण्यासाठी म्हणावं लागेल, खरं आहे. बालाजी शिंदे आहेत, संतोष जाधव पाटील आहेत, आदरणीय शैलेश पांडे सर आहेत. परत बबनगिरी महाराज म्हणतात की सध्याच्या काळात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग म्हणून सध्या अपेक्षित धर्मव्यवस्था परिवर्तन बनवणं गरज आहे. सेवानिवृत्तीचं वय कमी करावे का सर? विपुल मोकळे. सेवानिवृत्तीचं वय कमी करायला काही हरकत नाही सर, पण अनेक संघटनावाले परत 4 दिवस आंदोलन करतील की पूर्वी इतकं होतं आणि आता तितकं झालं, त्यातून साध्य काय होणार हे माहीत नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की नव्या लोकांना संधी मिळेल जास्तीत जास्त. म्हणजे मी तुम्हाला आज PhD नेट सेट धारकाचा आकडा सांगत होतो, PhD नेट सेट धारक आज महाराष्ट्रामध्ये 51,600 मुलं आहेत की ज्यांनी PhD नेट सेट केलेलं आहे, जे गेल्या 10-10 वर्षापासून 15-15 वर्षापासून कुठंतरी तासिका तत्वावर काम करत आहेत. आणि अशा सगळ्या लोकांना नोकरी पाहिजे प्राध्यापक म्हणून. त्यांना कोणीतरी मुलगी दिलेली आहे चांगला हुंडा घेऊन, काही संस्थाचालकाकडे पैसे पण त्यांच्या सासऱ्याने वडिलांनी शेतजमीन विकून दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना नोकरी मिळत नाही आहे, कारण आपल्याकडे जर पूर्ण जागा जर भरल्या गेल्या तर 13,000 जागा आहेत, तर 51,000 मधल्या बाकीचे 13,000 गेले, बाकीच्यांनी काय करायचं हा प्रश्न तरीही उपस्थित राहतो. म्हणजे 2018 भरती झाली होती, 2018 भरती झाल्या तेव्हा 2018 असं ठरलं की 3,500 जागा यावेळेस भरायच्या, पण केवळ 1,500 जागा भरल्या होत्या आणि बाकीच्या जागा जशाला तशा आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते एक आहे की काही मुलांना संधी मिळेल, पण जे अनुभव आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष अनुभव घेतलेला आहे त्यांच्या सेवेला कात्री मारून त्यांच्यावरही अन्याय होईल यात शंका नाही, पण यातला दोघांमधला चांगला दुवा किंवा मध्य साधायचं काम शासनाने करायला पाहिजे, किंवा जे लोक शासनाला सातत्याने मदत करत आहेत मार्गदर्शकाची भूमिका म्हणून त्यांच्या मागे असतात, त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे, यात तीळ मात्र शंका नाही. तरुणांना संधी मिळतात अगदी तुम्ही बरोबर सांगताय, तरुणांना संधी मिळेल, पण जे अनुभवी आहेत की ज्यांना आता 60 वर्ष पूर्ण व्हायला 2 वर्ष बाकी आहेत, त्या 2 वर्षाचा उपयोग ते खूप चांगल्या लोकांकडे करतील आणि त्यांना चांगल्या लोकांना होईल. आणि जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडे खूप गर्दी आहे, म्हणजे असे अनेक असे विभाग आहेत की ज्या विभागामध्ये आजही PhD करण्यासाठी इच्छुक लोक आहेत. जर्नलिझम तुम्ही घ्या, मराठीचा विषय तुम्ही घ्या, राज्यशास्त्रासारखा विषय घ्या, त्या विषयामध्ये अनेक विद्यापीठामध्ये प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लवकर सेवानिवृत्ती झाली तर तोही एक खड्डा पडण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. जगताप सर थँक्यू. गजानंद मोरे आहेत, नमस्कार. रेणुका महाजन मॅडम आहेत. सध्याच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मंदिर प्रणाली किंवा धर्मव्यवस्थेतील लोकांनी सध्या अपेक्षित ज्या समाजासमोर देशासमोर समस्या आहेत त्या सोडवण्या मध्ये हित मांडलं तर नक्कीच अर्थव्यवस्था सुधारण्यात हातभार लागू शकेल, हा याची हमी देतो आपणास, कारण शिक्षणाने विज्ञानाचे देव आहे की नाही हे पोलखोल झालेली आहे यासाठी असं म्हणतोय. ओके, तुम्ही म्हणतात अगदी बरोबर आहे. बालाजी शिंदे सर म्हणतात की सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, मानसिक आजार होतील लोकांना, झालेले आहेत अनेकांना. म्हणजे तुम्ही परवाचं जर उदाहरण पाहिलं असेल, एका खानावळ चालवणाऱ्या माणसानी आपल्या सगळ्या कुटुंबाला संपवून टाकलं. त्याच्यानंतर तुम्ही परवाच अजून अमरावतीचं जर उदाहरण पाहिलं असेल तर अमरावतीमध्ये 3 मुलं आम्ही यजबार होणार म्हणून त्यांनी आत्महत्या केली. औरंगाबादमधलं मागच्या 18 तारखेचं तुम्ही उदाहरण पाहिलं असेल तर 19 लोकांनी मागच्या 13 दिवसामध्ये आत्महत्या केली होती. त्यांचं वय वर्ष 30 ते 35 या दरम्यानतलं. त्यांचं म्हणणं असं होतं की या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जे काही निर्माण केलं होतं ते सगळं उद्ध्वस्त झालं, संपलं आणि वैतागून त्यांनी ती आत्महत्या केली होती.
सांगायचं तात्पर्य असं की मानसिक खच्चीकरण माणसाचं खूप होते आणि त्यातून मग आत्महत्यासारखे विषय आहेत ते पुढे येऊ लागलेत यात शंकाने. मला असं वाटतं की गेल्या अर्ध्या तासापासून आपण सातत्याने चर्चा करतो बोलतो. तुमचे पण काही प्रश्न असतात, तुमच्या भागात जे काही चालले ते पण मला कळते आणि सातत्याने तुम्ही मला नव्याने तुमच्या भागात काय चाललेले तुम्ही सांगत असता. आज देशामधली आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते, विशेषतः महाराष्ट्रामधली आकडेवारी खूप अधिक आहे बाकी इतर राज्यात तुलनेमध्ये. दिल्लीमध्ये आकडा कमी झालेला आहे, बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा आकडा कमी झालेला आहे. पण आकडा कमी झालेला आहे लॉकडाऊनमुळे, पण सतत लॉकडाऊन राहिलं तर आपली अर्थव्यवस्थेचं काय होईल ही काळजी प्रत्येकाला आहे. त्यामुळे गोव्यासारख्या छोट्या राज्यांनी आपलं गोव्यामध्ये परत स्वागत आहे म्हणत लोकांना वेलकम करायला सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी हॉटेल सुरू करायला मुभा दिलेली आहे. त्यामुळे अर्थचक्र हे चालत राहील. चार माणसं मेले 10 माणसं उपाशी मरायचे का 4 माणसं कोरोनाने मरायचे हा विचार करत आता प्रशासनही हळूहळू काही राज्यामधलं नांगी टाकू लागलं हे तेवढंच खरं आहे. पण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई किंवा मुंबईच्या आसपास असणाऱ्या भागामध्ये आकडा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 7-1 महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की आपण पूर्णपणे लॉकडाऊन करायचं आणि त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे. म्हणजे केवळ मुंबई किंवा आसपासच्याच मुंबईच्या आसपास असणाऱ्या महापालिकेचीच ही अवस्था नाहीये, तर तुम्हाला औरंगाबादसारखी तुम्ही महापालिका घ्या, अमरावतीसारखी महापालिका घ्या, सोलापूरसारखी महापालिका घ्या, पुण्यामध्ये तर गंभीर चित्र आहे. अशा महापालिकेनं सुद्धा आता स्ट्रिक्टली निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याप्रमाणे लॉकडाऊन स्ट्रिक्टली लॉकडाऊन करण्याचं पुढाकार घेतलं. म्हणजे औरंगाबादसारख्या एवढ्या छोट्या शहरामध्ये 5,000 संख्या केली, एका दिवशी 200-200 रुग्ण सापडतात, किती धक्कादायक आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे आणि तुमच्यासोबत रोज संवाद साधणं. मला तर एवढं कळतं की आपण काय कमावलं, आपलं किती नुकसान झालं, आपली नोकरी गेली, आपल्याला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. यापेक्षा आपला जीव सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे, आपला जीव वाचणं महत्त्वाचं आहे. सरसलामत तो पगडी पचास असं आपल्याकडे म्हणलं जातं, तसं त्याचप्रमाणे आपला जीव सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या निराशा असलेल्या काळामध्ये आपण स्वतःला कुठंतरी गुंतून घेतलं पाहिजे, कुठल्या तरी कामामध्ये गुंतून घेतलं पाहिजे. माझे खूप जवळचे मित्र आहेत पोलीसमध्ये, त्यांना कोरोना झाला 4 वेळा. त्यांना मी विचारलं की सर तुम्ही या सगळ्या परिस्थितीला तोंड कसं दिलं, तर त्यांनी सांगितलं की मी खूप लोकांशी बोलत राहिलो, मी वेगवेगळ्या कामात स्वतःला गुंतून घेतलं, मी काहीतरी नव्याने लिहायला, काहीतरी बोलायला, काहीतरी पिक्चर बघायला, काहीतरी वेबसिरीज करायला, मी माझ्या डोक्याला रिकामं राहू दिलं नाही. जेव्हा डोक्यामध्ये विचाराची प्रक्रिया चालत राहते रिकाम्या डोक्यामध्ये, तेव्हा वेगवेगळ्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. ते सामोरं जाणं कुठं जाऊन कुठल्या अवघड वळणावर जाऊन थांबेल हे सांगता येत नाही. तसंही आपलंच आहे, आपण सकारात्मकता घेऊन खूप छान पद्धतीनं पुढे जाऊ, पुढे बोलू, पुढे वागू. आणि हा हे कोरोनाचं संकट आज आहे, उद्या असणार नाही, याची ही सकारात्मकता मनामध्ये ठेवूया. नव्याने अजून जॉईन झालेले आहेत, रोज 7:30 वाजता एक पाहुणे मंडळी आपल्याकडे असतात. आज उपजिल्हाधिकारी मॅडम आहेत, त्या पगारे त्यांचं नाव आहे आणि खूप वेगळं काम त्या सातत्याने करत असतात. तर आपल्या ग्रामीण भागातल्या अनेक मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या अनुषंगाने खूप अडचण येतात. म्हणजे इकडंच क्लास लावला पाहिजे, इतक्या महागाचं पुस्तक घेतलं पाहिजे, यापासून ते मी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही असा एक नुनगंड, एक भाव त्यांच्या मनामध्ये तयार झाला असतो, निगेटिव्ह पण आला असतो. त्या सगळ्या विषयावर ते त्या बोलणार आहेत आणि मला माहिती आहे की त्यांचं केलेलं मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. नव्याने काही जॉईन झालेले आहेत, जगताप सर आहेत, गजानन मोरे आहेत, मुखाजी आहेत, बबनगिरी महाराज आहेत, बबनगिरी महाराज म्हणतात की माझ्या बऱ्याचशा कॉमेंटची आपण दखल घेत नसता त्याची खंत वाटते. माफ करा, सगळ्यांच्या सगळ्या कॉमेंट्सच्या वाचून दाखवणं शक्य होत नाही आहे. तिकडं पण चालू, या पण पेजवर आहे, त्या पण पेजवर आहे, माफ करा. आपल्या प्रत्येक भावनेचा आदर आहे यात शंका नाही आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे. होत नाही, आपल्याकडं ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. धनंजय जोशी जी आहेत नांदेडवरनं, जोशी सर तुमचं गाणं मी नेहमी ऐकत असतो, तो
तुमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन, तुमच्या फेसबुकवर, तुमच्या आवाजामध्ये एक वेगळी जादू आहे आणि एक नांदेडकर म्हणून अभिमान असणारी ती तो तुमचा आवाज आहे. तुमचा आवाज असा चिरंतर टिकणारा राहो आणि खूप लोकांच्या मनात त्या आवाजाने जागा निर्माण केलेली आहे आणि अजून ती जागा वाढत जाईल. खूप छान वाटते तुमचं गाणं गाताना सर, थँक्यू सो मच. जुलै महिन्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे, त्याचबरोबर संकट पण आहे परवेश. या 7-8 दिवसामध्ये मुंबईकरांनी सतर्क राहावे, सगळ्या चौपाट्यावर कुणी जाऊ नये, सगळीकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं प्रिकॉशन म्हणून तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. या 8 दिवसामध्ये सुद्धा एक वेगळा धोका मुंबई आणि परिसराच्या, जिथं समुद्राचा भाग आहे तिथं देण्यात आलेला आहे. मंदाकिनी सावंत मॅडम, मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात, थँक्यू सो मच. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सर्व जिल्ह्यात स्टार पोस्ट हो, अमित देशमुखांनी काल त्याच्या अनुषंगाने घोषणा केलेली आहे. संदीप पालवे, सगळ्यांचं स्वागत करतो आणि गेल्या अर्धा पाऊन तासापासून आपण सातत्याने संपर्क एकमेकाशी बोलतोय, संवाद साधतोय. खूप छान वाटते तुमच्याशी संवाद साधताना. आज इथं थांबतो, परत उद्या नवीन विषय घेऊन आपल्यासोबत येणार आहे. पण हा संवाद दोघांकडून झाला पाहिजे. तुम्ही पण बोला, मी पण बोलतो. बोलल्यानंतर एकमेकांमध्ये चांगला समन्वय निर्माण होईल आणि त्यातून चांगलं काहीतरी घडेल. थँक्यू सो मच, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.